पोलीस आणि रिक्षावाले यांचं एक अतूट नातं असून समाजातील प्रवासी वाहून नेण्याची प्रमुख भूमिका बजावत प्रामाणिकपणे सेवा करीत शिर्डी शहराची प्रतिमा उंचावण्याचं काम साईसिद्धी रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून होत असल्याचं मत शिर्डी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी शिर्डीमध्ये व्यक्त केलं. दीपावलीनिमित्त साईसिद्धी रिक्षा चालक मालक संघटना 1000 रूम आणि 500 रूम यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही सुमारे 200 रिक्षा चालकांना दिवाळीनिमित्त बोनस आणि फराळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे संस्थापक कैलासबापू कोते, नगरसेवक हरिश्चंद्र कोते, अरविंद कोते, दिनकर कोते, गोपीनाथ गोंदकर, जमादारभाई इनामदार, नगरसेवक सुजित गोंदकर, संचालक दत्तात्रय कोते, गफ्फारखान पठाण, राहुल रावते, मच्छिंद्र कोते, सलीम शेख, सतीश कोते, महेंद्र कोते, पोलीस नाईक सूरज गायकवाड, पोलीस नाईक सचिन शिरसाट आदींसह रिक्षाचालक मालक उपस्थित होते. यावेळी संघटनेचे संस्थापक कैलासबापू कोते यांचा सर्व रिक्षाचालकांना मालकांच्या वतीनं सत्कार केला गेला. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक गोकावे यांचाही सत्कार झाला. यावेळी कैलासबापू कोते म्हणाले की संघटना स्थापन झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा गुन्हा तक्रार पोलिसात दाखल झालेली नसून आज तागायत ही संघटना प्रामाणिकपणे काम करून शिर्डी शहराचं नावलौकिक उंचावण्याची भूमिका सातत्यानं घेत आहे. साईबाबांनी जगाला दिलेल्या सर्वधर्म समभावाची शिकवण आणि श्रद्धासबुरीचं पालन संघटनेच्या सर्व सभासदांनी केलं आहे असं सांगत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संघटना जवळजवळ सचिन सांगितलं, जमादारने सांगितलं, गोपीनाथ पटेलने सांगितलं, ही संघटना आपलं घटक कुटुंब म्हणून काम करते. जेव्हा आपला साईसिद्धी सार्वजनिक उपक्रम राहतो समाजिक वातावरणामध्ये त्या सोहळ्यामध्ये सातत्याने हिरणी भाग घेऊन मग आंतरकळ भरायचं काम असेल, तांदूळ वाटपाचं काम असेल, जेवणाच्या कोणत्या प्रकारचं काम असेल, आदरक्षेचं काम असेल, लहान छोटं मोठं सगळं काम या सगळ्या मित्र परिवाराने केलं म्हणून त्या समाजिक वातावरणाला आज तर पोलीस निरीक्षक गोकावे यांचंही यावेळी मनोगत झालं. आपल्या सर्व सभासदांच्याकडून कुठल्याही अधिकारा त्रास होणार नाही.
किंवा भाविकांची काही वस्तू भरायला जात असतील त्याच्या काही मार्गदर्शनाची गरज असेल त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करतात. त्यामुळे याच छोट्या काही कार्यक्रमातून आपल्या सेवक आपल्या शेतकऱ्यांची जी प्रतिमा आहे ती उत्साह सगळ्या सगळ्यात महत्वाची भूमिका आहे. जर भाविकांनी या ठिकाणी कोणी त्रास दिला तर तो त्रास संपूर्ण प्रश्न आपल्याकडून दाखवलेला शेतकऱ्यांनी स्थानिक त्रास देतात. परंतु तुम्ही एक सर्व मोठे मात्र तुम्ही त्रास करत असून ही सेवा देता हे गोपीनाथ गोंदकर, गफर खान पठाण तसेच जमादार इनामदार आदींची ही भाषण झाली. संघटनेच्या प्रत्येक सभासदास 3200 रुपये बोनस आणि मिठाई तसेच फरसाण वाटप करण्यात आलं. प्रास्ताविक गणेश सावंत यांनी तर आभार मच्छिंद्र कोते यांनी मानले. कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे, एसएन मीडिया, शिर्डी.